नमस्कार, मी माधुरी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। अहमदनगर जिल्ह्याची धगधग पुन्हा एकदा वाढली। अतिशय धक्कादायक बातमी आहे। जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे। आज संगमनेर येथील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील 4 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 49 वर पोहोचली आहे। संगमनेर येथील 59 वर्षीय पुरुष तर धांदरफळ येथील 2 पुरुष आणि 2 महिलांचा बाधित व्यक्तींमध्ये समावेश असल्याचं जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितलंय। दरम्यान इतर 23 अहवाल हे निगेटिव्ह आले असून आता अजून 5 व्यक्तींचा अहवाल येणं बाकी आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढलेली आहे। प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच जिल्हा प्रशासन तुम्हाला जे वारंवार सूचना करत आहे त्या सूचनांचं पालन करा। सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर। आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा।